आज आपण आठवी गणित यामधील क्षेत्रफळ या पाठामध्ये समांतरभुज चौकोनांचे क्षेत्रफळ कसे काढले जातात ते पाहूया. सुरुवातीला आपण एक समांतरभुज चौकोन ए बी सी डी काढून घेऊया आणि ए बी सी या बाजूवर ए ई ही उंची काढून घेऊया. नंतर ए ई हे भाग कट करून घेऊया आपण आणि तोच भाग इकडे डी सी या साईडला आपण इकडे लावून घेऊया, म्हणजेच डी ई सी हा आपण त्रिकोण इकडे लावून घेतलेला आहे. तर पहा आता इथे एक आयत तयार होतो आणि या आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. या आयताची लांबी म्हणजेच याची समांतरभुज चौकोनाच्या बाबतीत पाया आणि आयताची रुंदी म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या बाबतीमध्ये उंची, म्हणजे समांतरभुज चौकोनाचं इथे क्षेत्रफळ तयार होते पहा पाया गुणिले उंची. तर आता आपण इथे सराव संच 15.1 पाहूया. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेंटीमीटर व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आपण इथं समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊया. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आणि आता इथे किमती ठेवूया आपण. तर पाया आहे 18 आणि उंची आहे 11, म्हणून 18 गुणिले 11 आणि या दोघांचा गुणाकार येणार आहे 198. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 198 चौरस सेंटीमीटर. दुसरं उदाहरण आहे, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.64 सेमी व पाया 8 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा. इथे आपण सूत्र लिहून घेऊया. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. आता किमती ठेवूया. क्षेत्रफळ आहे 29.6 आणि पाया आहे 8. मग 29.6 बरोबर 8 गुणिले उंची. आता उंची बरोबर पाया जो 8 आहे तो भागाकारामध्ये जाणार आहे, म्हणजे उंची बरोबर 29.6 भागिले 8, म्हणजेच उत्तर येणार आहे 3.7 सेंटीमीटर. पुढील उदाहरण आहे, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.24 सेमी त्याची आहे आणि त्याची उंची 6.4 सेमी असेल, तर त्याचा पाया किती लांबीचा असेल. तर पहा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. इथे आपण किमती ठेवूया. 83.2 हे क्षेत्रफळ आणि उंची 6.4 दिलेली आहे, म्हणजे 83.2 बरोबर पाया गुणिले 6.4, म्हणजेच पाया बरोबर 83.2 भागिले 6.4, म्हणजेच पाया बरोबर 13 सेंटीमीटर.